मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकार आहेत. या कलाकारांनी भरभरून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कलाकारांची मुलं कुटुंब नेमकं काय करतात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अभिनेते आदेश बांदेकर. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचं नाव आदेश बांदेकर यांचे आहे. सध्या ते सिद्धिविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष देखील आहेत. ते शिवसेनेचे नेते देखील आहेत. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या मुलाचे नाव सोहम बांदेकर असून तो देखील अभिनेता आहे. लक्ष्मीकांत बेर्डे. आपल्या अभिनयाने महाराष्ट्रातील लोकांचे खळखळून मनोरंजन करणारे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलं देखील चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाचे नाव अभिनय बेर्डे व स्वानंदी बेर्डे असे आहे. हे दोघेही अभिनेते आहेत. आनंद शिंदे. महाराष्ट्राला लोकगीताची मोठी परंपरा लाभली आहे. आनंद शिंदे हे आपल्या जबरदस्त आवाजांनी सगळ्यांचेच मनोरंजन करत असतात. आनंद शिंदे यांची मुलं देखील मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आदर्श शिंदे हा त्यांचा मुलगा देखील मोठा गायक आहे. त्याचप्रमाणे उत्कर्ष शिंदे हा देखील गायक आहे. मृणाल कुलकर्णी. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मृणाल कुलकर्णी यांचे नाव आदराने घेतलं जातं. त्यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा देखील या क्षेत्रामध्ये नाव कमवत आहे. त्यांच्या मुलाचे नाव विराजस कुलकर्णी असून तो देखील अभिनेता आहे. महेश कोठारे यांनी मराठी चित्रपट सृष्टीला आजवर अनेक चित्रपट दिले आहेत. सध्या ते मालिका निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. महेश कोठारे यांच्या मुलाचे नाव आदिनाथ कोठारे असे असून आदिनाथ कोठारे देखील मराठी सिनेसृष्टीचा एक आघाडीचा नायक आहे. अतुल भगरे हे मोठे ज्योतिषशास्त्री आहेत. मात्र त्यांची कन्या ही मराठी मालिका विश्वांमध्ये आघाड्याची अभिनेत्री बनली आहे. तिचे नाव अनघा भगरे असे असून ती आपल्याला स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेत दिसून येते. अशोक सराफ. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अजरामर असे काम केले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशोक सराफ यांच्या मुलाचे नाव अनिकेत सराफ असे असून तो एक शेफ आहे. महेश मांजरेकर. महेश मांजरेकर यांनी आजवर हजारो चित्रपट बनवले आहेत. महेश मांजरेकर यांच्या मुलीचं नाव सई मांजरेकर आहे. ती देखील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे व आघाडीची नायिका आहे. विजय चव्हाण. विजय चव्हाण हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक अजरामर ठरलेलं नाव आहे. त्यांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे. विजय चव्हाण यांचा मुलगा देखील अभिनेता असून त्याचे नाव वरद चव्हाण असे आहे व तो आपल्याला कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेमध्ये पाहायला मिळतो. विजय गोखले. विजय गोखले हे मराठीतील आघाडीचे अभिनेते आहेत. विजय गोखले यांच्या मुलाचे नाव आशुतोष गोखले असे असून तो सध्या रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये मुख्य नायक म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. तर मग मित्रांनो, या सर्व कलाकार मंडळींपैकी पिता पुत्राची तुमची आवडती जोडी कुठली हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मनोरंजन विश्वातल्या अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा.